एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो चौदा नोव्हेंबरला मी तुम्हाला काही प्रश्न दिली होती समाजसुधारकांवरती आणि दोन ते तीन दिवसामध्ये किंवा एक ते दोन दिवसात मी त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सांगेल असं मी तुम्हाला सांगितलं होतं आज मी त्या प्रश्नांची उत्तरे घेऊन येते तुम्ही सर्वांनी कोणी कमेंट बॉक्समध्ये तर फारशा मुलांनी कमेंट नाही केल्या आहेत पण तुम्ही स्वतः आपली ती प्रश्न वाचली असतील सोडवून बघण्याचा घरी प्रयत्न केला असेल असं मी समजते तुम्हा मुलांचे खूप छान छान प्रतिसाद आम्हाला मिळत आहे काही मित्र मला सांगत आहे जसे की रुपेश मोरे या आपल्या विद्यार्थी मित्रांनी मला सांगितलं की मॅडम मी स्वतः जॉब करतो आणि एम पी एस सीची तयारी करतो आहे मी मुंबईला राहतो आणि लोकलमधून जाताना मला वाचायला वेळ मिळत नाही तर मला तुमची लेक्चर्स आवडतात तर मी ती ऐकत असतो आणि खूप मित्रांनी असं सांगितलं की मॅडम तुमची शिकवणी आम्हाला आवडली ज्या पद्धतीनं तुम्ही कन्सेप्ट समजून सांगताय नाही मला खरंच आनंद आहे आम्हा सगळ्या टीमला आनंद आहे की तुम्हाला शिकवणी आवडते आहे त्यात काही सूचना असल्या तर त्यांचासुद्धा आम्ही अंतर्भाव करतो काही मित्रांनी दिलेल्या चांगल्या सूचना त्यासुद्धा आम्ही त्या त्यांचासुद्धा आम्ही आमच्या लेक्चरमध्ये अंतर्भाव करत असतो तुम्ही तुम्ही कष्टकरी जी मुलं आहात त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं त्यांचं जे इप्सित आहे एक अधिकारी होण्याचं ते त्यांचं पूर्ण व्हावं आणि त्याच्याकरता त्यांना एका सिस्टमॅटिक एक वेमध्ये सगळं काही मिळावं जसं की स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत एन सी आर टीची पुस्तकं आहेत क्वेश्चन सेट आहेत प्रत्येक विषयांचा त्यांचा सखोल चौकस असा अभ्यास व्हावा या आपण हे चॅनल चालू केलेलं आहे तर तुमचा फार वेळ घेत नाही समाजसुधारकांवर जी मी प्रश्न विचारली होती तुम्हाला चौदा नोव्हेंबरला त्यांची उत्तरं आपण आज बघूयात पहिला प्रश्न होता प्रश्न क्रमांक एक आपल्या सभोवतालच्या लोकांना नेता व हुतात्मा बनवण्याचे आश्चर्यकारक सामर्थ्य गांधीजींकडे आहे हे मत कोणी व्यक्त केले होते तर हे मत जे आहे ते नामदार गोखले यांनी व्यक्त केले होते नामदार गोखले यांनी हे मत व्यक्त केले होते प्रश्न क्रमांक दोन अंदमानात जन्मठेप काळ्यापाणाची शिक्षा न भोगलेले महाराष्ट्रातील क्रांतिकारक कोणते आहेत प्रश्न नीट वागा वाचा शिक्षा न भोगलेले म्हणजे इतर जे असतील ती शिक्षा भोगलेली असतील विनायक दामोदर सावरकर आपल्याला माहिती आहेत बाबाराव सावरकर आपल्याला माहिती आहेत आणि वामन नारायण जोशी या तिघांनी सुद्धा अंदमानात जन्मटेप काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेली होती त्यामुळे याचे उत्तर आहे शिवराम हरी राजगुरू त्यानंतरचा प्रश्न आहे कृपा सदन शांतिनिकेतन प्रतिसदन याची स्थापना करून त्या सर्व सदनांच्या माध्यमातून कोणी अनाथ व महिलांकरता कार्य केलं आहे तर आपल्याला हे माहिती पाहिजे की कृपा सदन शांतिनिकेतन प्रतिसदन यांची स्थापना कोणी केली आहे आपण समाज सुधारकांमध्ये जे पंडिता रमाबाई जोशी यांच्यावरती लेक्चर घेतलं होतं त्यामध्ये याची इतमृत माहिती दिली होती तुम्ही समाज सुधारकांवर भरपूर प्रश्न विचारण्यात येतात तुम्ही एकदा ती प्लेलिस्ट पण बघा आणि रोज एका एका किंवा दोन दोन समाजसुधारकांचा अभ्यास करत त्या टिपण्या तुम्ही काढून ठेवा जवळपास एकोणतीस समाजसुधारक आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत तर पंडिता रमाबाई हे या प्रश्नाचे उत्तर आहे सत्यशोधक समाजाचे मुखपुत्र मुखपत्र कोणते सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार याचे उत्तर आहे दीनबंधू अलंकार मिम्मासा नावाचा लेख कोणी लिहिला प्रश्न क्रमांक पाच अलंकार मिम्मासा नावाचा लेख कोणी लिहिला होता तर याची उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर गोपाळ गणेश आगरकर यांच्यामध्ये यांच्याबद्दल पण समाज सुधारक या प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला छान अशी माहिती आढळेल हॅमलेट या नाटकाचे विकार विलसित या नावाने मराठी भाषांतर कोणी केले होते तर गोपाळ गणेश आगरकर यांनीच हॅमलेट या, या शेक्सपियर यांनी लिहिलेल्या नाटकाचे विकार विलसित विकार विलसित या नावाने मराठी भाषांतर केलेले होते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर नाना शंकर सेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापनाही केलेली होती त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक आठ मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हणून नाना शंकर सेठ यांचा गौरव कोणी केला होता मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून नाना शंकर सेठ यांचा गौरव कोणी केला होता ते आपण बघूया प्रश्न क्रमांक आठचे चे उत्तर आहे प्र के अत्रे प्र के अत्रे यांनी प्र अत्रे यांनी नाना शंकर सेठ यांचा मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून गौरव केला होता प्रश्न क्रमांक नऊ डॅश यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहिला आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहिला होता सावित्रीबाई ह्या समाजसुधारकांना सुद्धा आपण कवर केलेला आहे आपल्या समाजसुधारकांच्या प्लेलिस्टमध्ये कैसरये हिंद ही पदवी प्रथम कोणत्या भारतीय स्त्रीला देण्यात आली इथे पाहिजे होतं भारतीय प्रथम कोणत्या भारतीय स्त्रीला देण्यात आली होती तर याचे उत्तर आहे पंडिता रमाबाई हाय कास्ट ऑफ हिंदू उमेन हा ग्रंथ कुणी लिहिला तर पंडिता रमाबाई यांनीच हाय कास्ट ऑफ हिंदू वुमेन हा ग्रंथ लिहिलेला आहे द राईज ऑफ मराठा पावर म्हणजेच मराठी सत्तेचा उदय द राईज ऑफ म द राईज ऑफ मराठा पावर म्हणजेच द म्हणजेच मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कुणी लिहिला होता तर द राईज ऑफ मराठा पॉवर मराठी सत्तेचा हृदय हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला होता न्यायमूर्ती रानडे यांनी हा ग्रंथ लिहिला होता द आर्किटिक होम इन द वेदाज हा ग्रंथ कोणी लिहिला होता तर लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांनी द आर्किटिक होम इन वेदाज हा ग्रंथ लिहिला होता डॉक्टर पंजाबराव देशमुखांसारखे टीकाकार घटना समितीत नसते तर घटना समिती ही मुक्या बहिऱ्यांची ठरली असती हे मत कुणी मांडले होते बॅरिस्टर जयकर ए बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद सी डॉक्टर आंबेडकर आणि डी के टी मुंशी तर डॉक्टर आंबेडकर यांनी हे मत मांडले होते की डॉक्टर पंजाबराव देशमुखांसारखे टीकाकार घटना समितीत नसते तर घटना समिती ही मुक्या बहिऱ्यांची ठरली असते हे डॉक्टर आंबेडकर यांचे मत आहे तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत कुणी म्हटले होते तुकडोजी महाराजांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत म्हटले होते तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली आहे आपल्या सगळ्यांना ठाऊक डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे काही काळ डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे काही काळ अध्यक्ष म्हणून काम पाहणारे व्यक्ती कोण होते तर याचे उत्तर आहे शाहू महाराज शाहू महाराज यांनी काही काळ डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्य पाहिले होते सन एकोणीशे सत्तावीस मध्ये डॉक्टर आंबेडकर यांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत काय होते मासिक दैनिक साप्ताहिक कि पाक्षिक तर एकोणीसशे सत्तावीस मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे पाक्षिक होते भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कुणी लिहिला प्रश्न क्रमांक अठरा तर इथे आपण गोंधळून जाऊ शकतो हा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेला ग्रंथ किंवा महात्मा फुले यांनी लिहिलेला ग्रंथ नसून वीरा शिंदे यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कुणी केली होती डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना सुद्धा विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती रयत शिक्षण स्थापनेची रय शिक्षण संस्थेची स्थापना कुणे केली होती तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रय शिक्षण संस्थेची स्थापना ही केलेली होती क्रिस्ती मिशनरांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध सर्वप्रथम आवाज कुणी उठविला या प्रश्नाचं उत्तर आहे विष्णुबुआ ब्रह्मचारी विष्णुबुआ ब्रह्मचारी यांनी सर्वप्रथम ख्रिस्ती सुरू केलेल्या प्रक्रियेविरुद्ध आवाज उठविला मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कुणास ओळखले जाते मराठी भाषेचे पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग यांना ओळखले जाते प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे कुणी लिहिली प्रभाकर या साप्ताहिकामध्ये लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहिली होती त्यानंतर पुण्यात सार्वजनिक सभेची कुणी स्थापना केली पुण्यामध्ये सार्वजनिक सभेची स्थापना ही गवा जोशी गवा जोशी यांनी केली होती त्यांनाच आपण सार्वजनिक काका म्हणूनसुद्धा ओळखतो विधवा स्त्रियांच्या दुःखस्थितीचे विदारक दर्शन समाजाला घडवण्यासाठी यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली होती तर बाबा पद्मनजी यांनी विधवा स्त्रियांच्या दुःखस्थितीचे विदारक दर्शन समाजाला घडवण्यासाठी यमुना पर्यटन ही कादंबरी लिहिली होती प्रश्न क्रमांक सव्वीस आधुनिक मराठीचे जनक म्हणून कुणाला गौरविले जाते आधुनिक मराठीचे जनक म्हणून विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना गौरविले अठराशे पंच्याहत्तर साली आर्य समाजाची स्थापना कुणी केली ए स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती सी रामकृष्ण परमहंस आणि डी राजा राममोहन रॉय अठराशे साली आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली आपण असा समाज सुधारक तर घेतलेच आहे त्यापूर्वी पण त्याचबरोबर आपण धार्मिक सुधारक सुद्धा घेतले आहेत तर धार्मिक सुधारकांमध्ये स्वामी दयानंद सरस्वती आणि स्वामी विवेकानंद यांचा समावेश होतो त्यानंतर दर्पणकार असे कुणास म्हटले जाते तर दर्पणकार हे बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटले जाते बाळशास्त्री जांभेकरांपासून आपण म्हणजे आपल्या अकरावीच्या इतिहासाचं जे पुस्तक आहे स्टेट बोर्डाचं त्यातील जे महत्वाचे समाज सुधारक आहेत त्या सगळ्यांचा अंतर्भाव आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये केलेला आहे आणि ही सगळी जी प्रश्न आपण घेतली आहेत ही प्रश्न वारंवार आयोगाद्वारे विचारले गेलेले प्रश्न आहेत किंवा मग अशी प्रश्न आहेत जी विचारली जाऊ शकतात भारत सेवक समाज संस्थेचे संस्थापक कोण होते भारत सेवक समाज संस्थेचे संस्थापक गोपाळ कृष्ण गोखले हे होते हैदराबाद संस्थानातील महाराष्ट्र परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर गोविंदराव नानल हे है हैदराबाद संस्थानातील महाराष्ट्र परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते अशा प्रकारे जे तीस प्रश्न आपण विचारली होती आणि आपण ठरवलं होतं की आपण आता क्वेश्चन सेटसुद्धा चालू करणार आहेत तर अशा प्रकारे आपलं क्वेश्चन सेट आपण चालू केलेत आपण दर हप्त्याला काही प्रश्न आपल्याला देत जाऊ आणि त्याची उत्तरं सुद्धा एक ते दोन दिवसात आपल्यापर्यंत प्रोव्हाइड करू मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर्स कसे वाटत आहेत याबद्दल तर तुम्ही सांगतच आहात आणि मला अतिशय आनंद आहे की मी या मार्गामार्फत किंवा आमची पूर्ण टीम याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचू शकते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा सुद्धा होतो आहे हे जेव्हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगता त्यावेळी आम्हाला खूप 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 आनंद होतो मनापासून आनंद होतो तुम्ही आम तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडलेत तर त्याला नक्की लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत हे पोहोचवण्यासाठी तुम्ही त्याला शेअर करा आणि सबस्क्राईब जर तुम्ही ते केलेत तर वारंवार आमचे जे व्हिडिओज येतात त्याचे नोटिफिकेशन पण तुम्हाला मिळेल कारण अतिशय सिस्टमॅटिक वेमध्ये आम्ही हा अभ्यास सुरू केलेला आहे स्टेट बोर्डाची जी पुस्तक आहे ती आम्ही चौथ्या वर्गापासून सुरू केली आहेत ज्यावेळी आम्ही समाज सुधारक घेतले तर तीन चार समाज सुधारक घेऊन आपण थांबलो नाहीत तर जवळपास एकोणतीस समाज सुधारक आपण घेतलेले आहेत त्याचबरोबर स्टेट बोर्डाचा पण अभ्यासक्रम जेव्हा आपण सुरू केला तर एका एक वेळी आपण तीन विषय सुरू केले आहेत नागरिक शास्त्र विज्ञान आणि भूगोल एक एक प्रकरण आपण सखोल घेतोय एकही लाईन आपण सोडत नाहीये त्याच्यासाठी ज्या पीडीएफ फाईल्स आहेत त्या पण आपण यूज केलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त चौथी झाल्यानंतर पाचवी पाचवी झाल्यानंतर सहावी असं सिस्टमॅटिक वे मध्ये आपला अभ्यास हा सुरू आहे त्यामुळे बिलकुल काळजी करू नका आपला अभ्यास हा व्यवस्थित होतोय तुम्हाला ज्या काही अडचणी येतात तुम्ही आम्हाला नक्की नक्की विचारा आम्ही आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न करू तुमच्या अडचणी सोडवण्याचा पुढच्या लेक्चरला पुन्हा भेटूयात तोवर जय भारत जय महाराष्ट्र